मोफत लसीकरणासाठी राज्यावर मोठा आर्थिक भार येणार आहे हे लक्षात घेऊन काँग्रेसने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला भरत भरीव मदत करण्याचा निर्णय घेतलाय. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आपलं एक वर्षाचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याची घोषणा केली आहे. तसंच काँग्रेसचे विधानसभा विधान परिषदेतले आमदार आपलं महिनाभराचं मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार आहेत. महाराष्ट्र काँग्रेसतर्फे 5 लाखांचा निधीही मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिला जाईल. मी व्यक्तिशः माझं म्हणून मी सांगेन की मला काय जे मानधन मिळतं ते एक वर्षाचं मानधन मी माननीय मुख्यमंत्र्यांचा जो निधी आहे त्यामध्ये देणार आहे. आमचे विधिमंडळ काँग्रेसचे म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद हे एकंदर आमचे 53 सदस्य आहेत, आमदार आहेत, त्यांचं एक महिन्याचं वेतन हे आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांच्या निधीला देणार आहोत. आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं 5 लाख रुपयाचा निधी आम्ही हा मुख्यमंत्री निधीला देणार आहोत. बातमी मागची बातमी म्हणजे 18 वर्षावरच्या सगळ्यांसाठी लसीकरणाची जोरदार तयारी मुंबई महापालिकेनं केली आहे. मुंबईत आणखी 227 लसीकरण केंद्र सुरू करण्याची जोरदार तयारी पालिकेकडून सुरू आहे. सध्या सुरू असलेली लसीकरण केंद्र ही 45 वर्षांवरच्या व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी असतील. 19 वर्षावरच्या व्यक्तींसाठी नवी सेंटर्स सुरू केली जात आहेत. मुंबईत दुपारनंतर नागरिकांना लस दिली जाणार आहे. काल रात्री उशिरा मुंबई महापालिकेला कोविशिल्ड लसीचा साठा उपलब्ध झालाय. 1.5 लाख लसींचा साठा देण्यात आलाय. पुढचे 3 दिवस बहुतेक केंद्रांवर लसीकरण होईल. पुण्यातही लसींचा पुरवठ्याअभावी मर्यादित लसीकरण केलं जातंय, त्यात दुसऱ्या डोसच्या नागरिकांना प्राधान्य दिलं जातंय. खासगी रुग्णालयात लसीकरण बंद ठेवलं आहे, त्यामुळे सरकारी लसीकरण केंद्रांवर मोठी गर्दी होती आहे. पालिकेला लसीचे फक्त 25,000 डोस पुरवले गेलेत, त्यामुळे फक्त नोंदणी केलेल्यांनाच प्राधान्य दिलं जातंय. ठाण्यात लसींचा साठा संपल्यामुळे लसीकरण बंद राहणार आहे. महापालिकेची तयारी पूर्ण आहे, पण लसींच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे आज लसीकरण केंद्र बंद राहणार असल्याचं महापौर नरेश मस्केंनी सांगितलं. लसींच्या तुटवड्यामुळे अनेक नागरिक दुसऱ्या डोसपासून वंचित आहेत. रेमडेसिवीरप्रमाणे सध्या टोसिलीझुमॅब या इंजेक्शनचा तुटवडा आहे, त्यामुळे केंद्रीय आरोग्य विभागाकडून राज्याला 800 टोसिलीझुमॅब इंजेक्शन्स देण्यात आली. देशभरात सर्वाधिक इंजेक्शन्स राज्याला दिले असले तरी रुग्णांच्या तुलनेत त्याचं प्रमाण कमी आहे. सिरम इन्स्टिट्यूटचे सरदार पुनावाला यांना बाह्य सुरक्षा देण्यात येणार आहे असे आदेश गृह मंत्रालयानं दिलेत. केंद्रीय राखीव पोलीस दल त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था करणार आहे. आदार पुनावाला यांची सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही संस्था भारतातील कोविशिल्ड ही लस बनवते. सह्याद्रीची उंची म्हणजे